सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नव्या मुंबईचा येणारा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करण्याचा संकल्प आपण आजच्या या अधिवेशनामध्ये करावा। गणेशजी नाईक यांना विनंती की त्यांनी स्वागतपर भाषण करा। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद अधिवेशन आज 16 फेब्रुवारी 2020 रोजी कैलासवासी आदरणीय रामभाऊ कापसे नगरामध्ये संपन्न होत असताना उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री JP नड्डा जी, आपल्या प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, खरं म्हणजे विरोधी पक्ष नेते बोलताना मला खरं म्हणजे योग्य वाटत नाही, परंतु निराळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष नेते झालेले माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, राज्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, विरोधी पक्ष नेते प्रवीण भाऊ दरेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनयजी शस्त्रबुद्धे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री श्याम जाजू, प्रदेश प्रभारी माननीय सरोजजी पांडे, राष्ट्रीय सहसंघटक माननीय श्री V सतीश, केंद्रीय सहनिवडणूक अधिकारी श्री हंसराजजी अहिर, राष्ट्रीय सचिव सुनीलजी देवधर, राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा माननीय विजयाताई रहाटकर, माननीय माजी मुख्यमंत्री आणि नेते नारायणजी राणे, माजी मंत्री आणि नेते एकनाथभाऊ खडसे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री विनोदजी तावडे, माननीय श्री आशिषजी शेलार, माननीय श्री जयकुमार रावल, माननीय श्री रवींद्रजी चव्हाण, माननीय जी महामंत्री संजयजी कुटे, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभातजी लोढा, माननीय महामंत्री सुजित सिंग ठाकूर, महामंत्री श्री अतुलजी भातखलकर, महामंत्री सुरेशजी हलवनकर, महासंघटन मंत्री श्री विजयराव पुराणिक, खासदार कपिल पाटील, या शहराचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे, माननीय आमदार रमेशजी पाटील, प्रदेश सचिव संजयजी उपाध्ये, जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरत, आणि चुकून त्या ठिकाणी नाव लिहिल्या नसत्या कारणानं अनुल्लेख सुरुवातीला ज्यांचा उल्लेख झाला नाही ते छत्रपती उदयनजी राजे भोसले, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेशचे पदाधिकारी, जिल्हास्तरीय तालुकास्तरीय गावस्तरीय बंधू आणि भगिनी, नवी मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। एक गोष्ट खरी की नवी मुंबई एक नगरपालिकेमधून ग्रामपंचायतीमधून महापालिका झालेले हे पहिलं शहर। या शहरामध्ये महाराष्ट्रातला, कोकणातला, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या सर्व प्रदेशांमधील बंधू भगिनी या ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु या देशातील प्रत्येक राज्यातला किंवा मी तसं जिल्ह्यातला आणि तालुक्यातला माणूस सुद्धा या नवी मुंबईमध्ये गुण्यागोविंदाला या ठिकाणी नांदत आहे। एक गोष्ट खरी चंद्रकांतदादांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितले की हा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्ता निष्ठेनं राष्ट्रभक्ती आणि माणुसकी धर्माचा विचार केला तर पक्षाच्या कुठल्याही पदावर जाऊन तो पोचू शकतो, आणि या कृतीची निश्चितपणे
सर्व कार्यकर्त्यांना त्याची खात्री पटली. आज या ठिकाणी या शहरामध्ये साधारण एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मग अशी उल्लेख करताना सांगितला गेला की आपल्याला प्रत्येकाला एक कागद दिला गेलेला आणि या शहरातल्या आपल्या असलेल्या मित्रांचा नात्या गोत्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करावा आणि ती चिठ्ठी डब्यामध्ये टाकावी. संकलित केल्यानंतर ती प्रॉपर सिस्टीमने त्याला निश्चितपणे अंजाम देण्याचं काम केलं जाणार आहे. मी विनम्रपण सांगेन की ह्या शहरात जी प्रगती झाली या शहरामध्ये सुजान जनता इथला पत्रकार सजग आहे, इथले नागरिक सजग आहेत, इथे कोणी कुणाला चोर आणि कोण लुटारो म्हणून त्या ठिकाणी कुणाकडे बघत नाही. विश्वासानं चाललेलं हे जनसामान्यांचं कार्य, हा रथ प्रामाणिकपणे सर्वांनीच ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी एकच सांगेन, नड्डासाहेब आपली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, चंद्रकांतदादा पाटील आपली प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, आपल्या नेतृत्वाखाली नवी मुंबई ही नंतरच म्हणजे संभाजीनगर आहेच, परंतु मी विश्वासाने सांगतो, विनम्रपणे सांगतो, अहंकाराने नाही, ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखालीच त्या ठिकाणी महापौर होईल असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो. जय हिंद, जय.